उद्धव ठाकरे गटाकडून मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना 2 दिवसांचा अल्टिमेटम आलेला आहे. दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गट आक्रमक झाल्याचं समोर आलेलं असून 2 दिवसांमध्ये शिवाजी पार्क मैदानासंदर्भात निर्णय नाही दिला तर न्यायालयाचे दार ठोठावणार असल्याचा इशारा देखील ठाकरे गटाकडून देण्यात आला आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटानं परवानगी अर्ज दाखल केल्यानं प्रशासनासमोर तेच प्रसंग उभा टाकल्याचं पाहायला मिळत आहे. यंदाचा दसरा मेळावा कोणाचा होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि त्याच दृष्टीनं आता घडामोडी घडायला सुरुवात झालेली आहे. उद्धव ठाकरे गटाकडून मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना 2 दिवसांचा अल्टिमेटम दिलेला आहे. दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गट आक्रमक झाल्याचं समोर आलेलं असून 2 दिवसांमध्ये शिवाजी पार्क मैदानासंदर्भात निर्णय नाही दिला तर न्यायालयाचे दार ठोठावणार असल्याचा इशारा देखील ठाकरे गटाकडून देण्यात आला आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटानं परवानगी अर्ज दाखल केल्यानं प्रशासनासमोर हा पेच प्रसंग निर्माण झाला आहे. आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया. मुंबईहून स्वप्नील जाधव आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहे. स्वप्नील, आपण पाहतो यंदाचा जो दसरा मेळावा आहे तो कोणाचा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गेल्या वर्षी देखील हाच पेच प्रसंग समोर आलेला होता. यावेळी नेमकी काय कारणं समोर येत आहेत आणि यावेळी नेमकं काय होईल आणि या सगळ्या संदर्भात आता घडामोडी घडायला सुरुवात झालेली आहे. सविस्तर तपशील. नक्कीच तेजस, या संदर्भातील घडामोडींना आता वेग आलेला आहे कारण काही दिवसांवरती दसरा मेळावा येऊन ठेपलेला आहे. त्यासाठी तयारी ही ठाकरे गटाकडून सुरू करण्यात आली. मात्र छत्रपती शिवाजी पार्क जे दादर येथील पार्क आहे त्या पार्कामध्ये दरवर्षी हा दसरा मेळावा शिवसेनेचा होत असतो. गेल्या वर्षीसुद्धा ठाकरे गटाचा झाला होता. मात्र हे मैदान मिळवण्यासाठी ठाकरे गट ही इच्छुक आहे आणि शिंदे गट ही इच्छुक आहे. दोन्ही गटाकडून नोटीस ही पालिकेकडे एक देण्यात आलेली आहे. त्यामुळे नक्की कुणाला हे मैदान मिळणार यावरती सर्वांचंच लक्ष आहे. मात्र सहाय्यक आयुक्तांना 2 दिवसाचा अल्टिमेटम हा ठाकरे गटाकडून देण्यात आलेला आहे की लवकरात लवकर निर्णय घ्यावा नाही तर आम्हाला कोर्टाचे दरवाजे ठोठावे लागतील. कारण गेल्या वेळेलासुद्धा कोर्टात जावं लागलं होतं आणि कोर्टातून हे मैदान ठाकरे गटाला मिळालं होतं. जर पुन्हा कोर्टात ठाकरे गट गेला तर यावर्षीसुद्धा पुन्हा पेच प्रसंग निर्माण होईल. साहजिकच आत्ताही पेच प्रसंग हा महानगरपालिकेसमोर आहे. त्यामुळे 2 महिन्यापूर्वी आणि 1 महिन्यापूर्वी हे अर्ज गेले असताना अद्यापही परवानगी देण्यात आली नाही आहे. आता 15 ते 20 दिवसांवरती ही तयारी करायची आहे. त्यांना 15 दिवसांवरती दसरा मेळावा आहे त्यामुळे सर्व तयारी करायची आहे. त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशा प्रकारची आता मागणी ही ठाकरे गटाची आणि त्यासाठी ठाकरे गट आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय तेजस. अगदी, त्यामुळे यावर्षीचं दसरा मेळाव्याचं मैदान कोण मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद स्वप्नील आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.